पाणी योजनेचे भूमिपूजन करत असताना खरोखर आनंद या गोष्टीचा होत आहे की जी जी वचन आपण निवडणुकीच्या वेळी दिली असतील, निवडणूक झाल्यानंतर दिली असतील, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दिली असतील, ती आम्ही सगळे साधी सोपती लोकप्रतिनिधी ही पूर्ण करत आहे. सर्वांकडे पण मला एक प्रश्न विचारला गेला की नक्की तुमची भूमिका काय असते, पक्षाची भूमिका काय असते, तुमची नक्की आयडिओलॉजी काय. आणि त्यांना मी हेच सांगितलं एका उत्तरात की रे तुला रीत स्वतःच्या ही आहे, प्राणच्या आहे, प्रवचनाच्या. आणि हीच भूमिका आपली सगळे विकास कामांमध्ये असते. कोकण परिसरचं बघितलं, दोन्ही आपले जिल्हे जर घेतले सिंधुदुर्गातलं, खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग नाहीत, कारण कालपासून फिरत असताना प्रत्येक मतदारसंघात असेल, प्रत्येक गावात असेल, जिथे जिथे जात आहे, काही ना काहीतरी वेगळ्या कामांचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, पाणी असेल, पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नवीन करत आहोत. आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की नवीन करत असताना नुसता विकास नाही तर शाश्वत विकास करत आहोत, जे कोकणात गरजेचं आहे. आणि तो मला आनंद आणि अभिमान खूप आहे. आता उदय सावंत साहेब देखील सांगत होते, जसं आपण गेल्या 2 वर्षात कोविडचा काळ जरी होता तरी कामं हाती घेतली, महत्वाकांक्षी कामं हाती घेतलेली होती. जीपीचा एअरपोर्ट, जीपीचा विमानतळाच्या खूप चर्चा झाली, आंदोलन झाली, वेगळ्या वेगळ्या गोष्टी चाललेल्या बाहेर, पण जे वचन आपण दिलेलं ते पूर्ण करून दाखवलं. आणि 2 ते 3 महिन्या पूर्वी मला वाटतं त्याचं उद्घाटन झालं. आणि आज पत्रांकडे मी येताना त्या जीपी एअरपोर्टवरनं सरळ गोष्टी होती आणि आपल्या सिलेक्ट कुठेही विमानतळ आलं की समृद्धी येतेच, कारण विमानतळ आल्यानंतर तिकडची इंडस्ट्री थोडी वाढायला लागते, पर्यटन वाढायला लागतं, आजूबाजूला येण्यासाठी खूप सोपं पडतं. आणि त्याच हेतून आपण जसं जीपी एअरपोर्ट केलेला आहे की सर साहेब आपण आता रत्नागिरीचा पण उल्लेख केला, तिथे देखील आपण एक एअरपोर्ट जो आहे त्याला 100 कोटी दिलेले, तरी मला वाटतं त्याचं पण एक्सपेन्शन